भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबरांविषयी केलेल्या वक्तव्याचे पडसाद अजूनही कायम आहेत. आता तर भारताला दहशतवादी संघटनांनीही धमकी देण्यास सुरुवात केली आहे. अल कायदा या दहशतवादी संघटनेनं दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये आत्मघातकी हल्ल्यांची धमकी दिलेली आहे. नुपूर शर्मांनी केलेल्या वक्तव्याचा बदला घेण्याची यामध्ये भाषा आहे. पाकिस्तानी तालिबान संघटनेनंतर धमकी देणारी अल कायदा ही दुसरी संघटना आहे. यापूर्वी फ्रान्सच्या शार्ली हेब्दो मासिकानं पैगंबरांचं कार्टून छापल्यानंतर अल कायदानं त्यांना धमकी दिली होती आणि काही दिवसांमध्येच शार्ली हेब्दोच्या कार्यालयावरती दहशतवादी हल्लाही झालेला होता. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.